पनवेल तालुक्यातील गव्हाण गावचे ग्रामस्थ दहशतीमध्ये जगतायत आणि याला कारण आहे वीज महावितरण. बघूया याबाबतचा हा रिपोर्ट. पनवेल तालुक्यातलं हे गव्हाण गाव. खाडी किनारी वसलेल्या या गावातले लोक वीज महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे दहशतीत जगतायत. गावात 50 वर्षांपूर्वी वीज आली, तेव्हापासून या गावातल्या विजेच्या तारा बदलल्याच नाहीत. पावसाळ्यात ह्या जीर्ण तारा अनेकदा पडतात. अंगावर विद्युत तार पडून गावातल्या विश्वनाथ कोळी यांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी महावितरणकडे लेखी तक्रारही केली, गावातील विजेच्या तारा बदलण्याची मागणी केली, मात्र महावितरणनं गावकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. खोदकाम गावात करून ठेवलंय, तरी पण अंडरग्राऊंड अजून झालेला नाहीये. त्या चुकीमुळे आता जास्त पाऊस झाला, त्याच्यामुळे ती वायर तुटली गेली आणि सकाळी 6 वाजता झालेली घटना आहे. त्याच्यामुळे लोकांच्या जास्त लक्षात आलेलं नाहीये आणि ते त्याच वेळेला मच्छी घेऊन येत होते, त्याच्यामुळे त्यांचा हात तो टच झाला त्या वायरला आणि ते वायरचा करंट त्यांना लागला. वारंवार आम्ही सांगून तरी मी जेव्हा मृत्यू झाले माणूस विश्वनाथ महादेव कोली 8:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला, त्या टायमापासून मी फोन करते तर MSEBचा माणूस एकही बघायला सुद्धा आला नाही आणि तिकडं काही फोन मी स्वतः केला तर आमचं काम नाही, तुमचं काम नाही, मग कोणचं बघा बघायला ये नाही तुमचं काय लाईट तुटली किती वेळ गेली काय गेली कर नाही आणि 24 तास ड्युटीला तुमचा माणूस ठेवणे नाईटला पण आणि डेला पण. ग्रामस्थांनी तसेच इथल्या बाजूच्या लोकांनी बऱ्याच वेळा निविदा दिल्या, आमच्या गावकऱ्यांच्या वतीने सिडकोला आणि MSEBलाही निवेदन दिलेले आहेत की तुम्ही याच्यावरती लक्ष द्या, परंतु ते फक्त डोळेझाक व्यवहार चालू आहेत, दुर्लक्ष चालू आहे. माझं ह्या इंटरव्ह्यू सांगायची एकच गोष्ट आहे की तुम्ही याच्यावरती लवकर लक्ष घाला आणि आता तुम्ही मोठ्या हानीला जबाबदार असणार. जीवित हानी होऊनही महावितरण ह्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यानं अखेर गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन मार्फत या प्रकरणाला वाचा फोडायचं ठरवलं. गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम गव्हाण गावात दाखल झाली. गेल्या 50 वर्षांपासून महावितरणकडून विजेच्या तारा आणि खांबांची कोणत्याही प्रकारची देखभाल घेतली जात नव्हती. झी हेल्पलाईनच्या टीमनं ग्रामस्थांना सोबत घेऊन थेट वीज महावितरणचं कार्यालय गाठलं. वरिष्ठ इंजिनियर संतोष मेंगाळे यांची भेट घेतली. महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत त्यांना जाब विचारला. गावातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव सिडकोकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरात लवकर या विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलं. अंडरग्राऊंड साठी जी आमची ST लाईन होती पहिली, तर ती शिडकोतर्फे ST लाईन आम्हाला त्याही अंडरग्राऊंड करून दिलेली आणि LT साठी जे प्रपोजल आहे ते आम्ही 1 वर्षापूर्वी सगळं इस्टिमेंट पिल्लर केबल किती लागतील ते सगळं इस्टिमेंट शिडकोकडे आम्ही पाठवलेले. गावातील एका व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर महावितरणला जाग आली आहे. ही परिस्थिती एकट्या गव्हाण गावाचीच नाही तर राज्यातील अनेक गावांमध्ये अशीच अवस्था आहे, त्यामुळे महावितरण जबाबदारीनं काम करायला कधी शिकणार हाच खरा प्रश्न आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. Thank you.